नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर. या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षे संबंधित लेटेस्ट अपडेट्स हे घेत असतो. त्याचबरोबर काल आपण आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती संदर्भातील जी अपडेट घेतली होती त्या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न होते, त्या प्रश्नांच्या शंकाचं निरसन करण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना याबद्दलच्या काही अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे कोणकोणते आहेत याविषयी सविस्तर चर्चा या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. सुरुवातीचा सर्वात पहिला महत्वपूर्ण मुद्दा जो बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला होता की इथे जो कामाचा अनुभव आहे तो कुठे आणि कसा ग्राह्य धरणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, शासकीय आश्रम शाळेमध्ये जर तुम्ही रोजंदारी किंवा तासिकीय तत्वावर काम केलं असेल तर त्याचा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. आता पहिला प्रश्न काय विचारला होता बऱ्याच उमेदवारांनी की या जो अनुभव प्रमाणपत्र आहे ते फक्त शासकीय आश्रम शाळेचंच लागेल का? तर हो, त्यांना फक्त शासकीय आश्रम शाळेतील प्रमाणपत्रच ते ग्राह्य धरतील. इतर ठिकाणी जरी तुम्ही काम केलेलं असेल तरी सुद्धा ते ग्राह्य धरणारे नाही. त्यानंतर अजून एक प्रश्न होता की शासकीय आश्रम शाळेमध्ये काम केलेलं आहे तासिका तत्वावर किंवा रोजंदारी तत्वावर पण 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काम केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा किमान 5 वर्ष हा अनुभव असलाच पाहिजे त्याखाली जो कालावधी आहे तुमचा अनुभव प्रमाणपत्राकरिता धरणार नाही. त्यानंतर याचा फायदा काय, जर शासकीय आश्रम शाळेत तुम्ही रोजदारी किंवा तासिका तत्वावर अनुभव करीत असाल तर त्यावरील तुमचा फायदा काय? तर सर्वात महत्वपूर्ण फायदा की जर तुम्ही टीईटी अनुतीर्ण असाल तरी सुद्धा तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता प्राथमिक साठी. माध्यमिक साठी तुम्हाला टीईटी ची गरज नाही, पहिली ते आठवीच्या पदाकरिता जिथे तुम्हाला टीईटी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि जे उमेदवार म्हणजे माध्यमिक करिता किंवा माध्यमिकच्या वरच्या पदाकरिता अप्लाय करीत आहेत त्यांना टीईटी पात्र नसलं तरी चालेल. आणि या शासकीय आश्रम शाळेमध्ये जे प्रायमरी साठी अप्लाय करणार आहेत त्यांनी सीटीईटी असेल तरी चालेल, असं विचार करू नका की फक्त टीईटी असेल तर चालेल. आणि ज्यांच्याकडे हे अनुभव प्रमाणपत्र आहे त्यांना जॉईनिंग मिळेपर्यंत म्हणजे जॉईनिंग मिळाल्यानंतर 3 वर्षाच्या आत टीईटी जे प्रमाणपत्र आहे तिथे पात्र असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना टीईटी मध्ये सवलत ही देण्यात येणार आहे. दुसरा फायदा याचा की त्यांना जे जितका अनुभव आहे त्याच्यानुसार गुणदानामध्ये फायदा होणार आहे, कारण अनुभवावर आधारित जे गुणदान आहे ते 15 गुणांचं गुणदान आहे. मग तुमच्याकडे कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, 5 वर्षाला 5 गुण असं प्रत्येक वर्षासाठी जे गुणदान त्यांनी केलेलं आहे आणि 15 वर्षापर्यंत जो अनुभव आहे त्यांना 15 गुण अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि त्याचबरोबर याचा अजून एक फायदा हा की तुमची वयोमर्यादा जरी जास्त असेल हा आणि तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला उच्च वयोमर्यादेच्या पेक्षा 5 वर्ष एक्स्ट्रा वयाचे उमेदवार सुद्धा इथे फॉर्म भरण्यासाठी ग्राह्य धरतात. आता ह्या महत्वपूर्ण बाबी यावरच्या तुमच्या क्लिअर झालेल्या असतील की याचा काय काय फायदा आहे. त्यानंतर आता काय म्हणजे दुसरा महत्वपूर्ण मुद्दा की इथे अप्लाय कोण कोण करू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे जागा निघाले आहेत गडचिरोली आणि चंद्रपूर क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रातील कायम रहिवासी असलेले उमेदवार ज्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि रहिवासी प्रमाणपत्र कसं काढायचं याचं पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. कम्युनिटी टॅब मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तो टाकून देऊ, खाली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये रिक्वेस्ट करा. त्यानंतर तर तुम्ही गडचिरोली व चंद्रपूर क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रातील कायम रहिवासी असलेले पाहिजे तेच इथे अप्लाय करू शकतात. हा मुद्दा क्लिअर झाला. मग आता जर तुम्ही अनुसूचित क्षेत्रातील एखाद्या कुठल्या तरी ठिकाणचे तुम्ही रहिवासी आहात आणि हा गडचिरोली आणि चंद्रपूर क्षेत्रामध्ये फॉर्म भरताना तुम्ही अप्लाय केलाय तर त्याचा फायदा काय? तर त्याचा फायदा हा की जेव्हा तुमची निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि त्या निवड यादीमधील तुम्ही ज्या क्षेत्रातील रहिवासी आहात तिथे रिक्त जागा असेल तर तिथे तुमची जॉईनिंग होणार. तर ही महत्वपूर्ण फायदा तुमचा या मधून होणार आहे आणि अनुसूचित क्षेत्रातील कायम रहिवासी असलेले उमेदवारच इकडे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आता निवड पद्धती कशी आहे आणि कशा पद्धतीने निवड करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे गुणवत्तेच्या आधारे तुमची निवड होणार आहे आणि गुणवत्तेच्या आधारे निवड होताना तुमचे जे म्हणजे प्रमाणपत्र आहेत म्हणजे डीएड म्हणा बीएड म्हणा जशी तुमची शासकीय तुम्ही पदव्या घेतलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुमचे 50 गुणांचं गुणदान करणार, म्हणजे प्रत्येक पदवीसाठी ठराविक गुण त्यांनी आखून ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांनी डिक्लेअर केले नाही जेआर मध्ये की कोणत्या पदवीसाठी किती गुण देणार वगैरे, परंतु तुम्ही एक नॉर्मली समजू शकता की डीएड साठी काही गुण असतील, बीएड साठी काही गुण असतील, एमए साठी काही गुण असतील, तर त्या गुणांच्या आधारे 50 गुणांच्या मध्ये तुम्हाला त्यामध्ये तुमचे जितके मार्क स्कोअर होतील ते धरणार. आणि त्यासाठी तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट काय करायची की जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करणार आहात तेव्हा तुमचे जर ग्रेड श्रेणीमध्ये फॉर्म असतील म्हणजे मार्क्स असतील
तर ते तुम्हाला कन्वर्ट करून गुंडन पद्धतीमध्ये करूनच फॉर्म भरायचा आहे, हे महत्वपूर्ण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लेखी परीक्षा ही तुमची 35 गुणांची होणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये समाविष्ट असलेले काय काय मुद्दे आहेत जे मुलांना ह्या परीक्षेची तयारीच करायची, त्यांच्यासाठी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे की लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय येईल, म्हणजे या आदिवासी आश्रम शाळेचा पूर्ण अभ्यासक्रम आणि कशा पद्धतीने परीक्षा घेणार याविषयीची सविस्तर माहिती त्या व्हिडिओत टाकलेली आहे. मग आता परत परत मी ती माहिती म्हणजे सांगणं हे दुसऱ्याला सुद्धा कंटाळवाणं वाटू शकेल, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते सांगितलं नाही, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर अनुभवासाठीचं गुंडन सुद्धा कसं कोणत्या किती वर्षासाठी किती आहे त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. अनुभव गुण एकूण मॅक्झिमम 15 आहे आणि तुम्हाला 15 वर्ष किंवा त्यावरील सेवा असेल, 15 वर्षाची सेवा असेल तर 15 गुण तुम्हाला मिळून जातील. साधारणतः 5 वर्षासाठी 5 गुण आणि किमान तुम्हाला 5 वर्ष असलंच पाहिजे, त्या खालचं तुमचं अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण 100 गुण असलं, म्हणजे या 100 गुणांपैकी पहा 50 गुण तुमचे जे डिग्री वगैरे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर आधारित तुमचे गुणदान करणार, लेखी परीक्षेचे 35 गुण आणि अनुभव गुण तुमचे 15 गुण हे सगळे मिळून 100 गुणांची तुमची जी टोटल आहे त्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करणार. त्या मेरिट लिस्टच्या आधारे तुम्हाला त्यांनी बोलवणार, कशासाठी कागदपत्र पडताळणी करिता बोलवणार आणि त्या कागदपत्र पडताळणीमध्ये तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी योग्य तुम्ही भरलेल्या आहेत का ते पाहणार आणि त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे मॅक्झिमम गुण प्राप्त असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देणार, त्याच्या रहिवासी प्रमाणपत्र पाहून जितक्या जवळ देता येईल तेवढ्या जवळ. आणि महत्वपूर्ण एक अट आहे यामध्ये की तुम्ही फॉर्म भरताय, रहिवासी प्रमाणपत्र हे दाखवताय आणि जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षेत्रात तुमची जॉईनिंग होईल त्याच्या शासकीय आश्रमशाळेच्या निवासस्थानी तुम्हाला राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे उमेदवारांनी ज्यांनी फॉर्म भरत आहेत किंवा ज्यांना जॉईनिंग घ्यायची आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतरच इकडे तुम्हाला वेळ द्यायचा का हे सुद्धा विचार करा. ओके, त्यानंतर तुम्हाला आता अनुभव प्रमाणपत्र पाहिजे, पण ते कोणाकडून घेणार तर अनुभव प्रमाणपत्र जे तुम्हाला याकरिता पाहिजे ते प्रकल्प अधिकाऱ्यांकडूनच साक्षांकित केलेलं तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करताल, जे तुमचं जे शासकीय आश्रम शाळेतील कुणी कर्मचारी असतील म्हणजेच हेडमास्टर वगैरे त्यांचं प्रमाणपत्र नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते प्रमाणपत्र ग्राह्य धरणार नाही, प्रकल्प विकास अधिकारी यांचंच प्रमाणपत्र ग्राह्य धरणार आहे. हा एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर गुणानुक्रम जिल्हानिहाय याद्या लावतील त्या यादीनुसार कागदपत्र पडताळणी करिता बोलवणार, आपण मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा, आणि एक महत्वपूर्ण मुद्दा, इथे कोण अप्लाय करू शकतात तर ह्या जे पूर्ण प्रोसेस मध्ये त्यांनी एक खूप मोठी आणि महत्वपूर्ण अट टाकले की स्थानिक अनुसूचित जमाती क्षेत्रातील उमेदवारच या पदाकरता पात्र राहतील आणि अनुसूचित जमाती करी जे असतील उमेदवार त्यांना तेच पात्र राहतील. पहा, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बी व्यवस्थितरित्या पाहिली असेल तर तिथे कास्ट वाईज जागा दिलेल्या नाहीत, कारण त्यांनी सरळ सरळ अनुसूचित जमातीच्याच उमेदवारांना हा फॉर्म भरण्यासाठी ओपन केलेला आहे, दुसऱ्या उमेदवारांना हा फॉर्मच भरता येत नाही. त्यामुळे त्यानंतर आता स्थानिक अनुसूचित जमाती क्षेत्रातील उमेदवार आणि स्थानिक अनुसूचित जमाती उमेदवार या पदाकरिता फॉर्म भरू शकते आणि फॉर्म भरल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र गरजेचं आहे. आता जात वैधता प्रमाणपत्राचा काय फायदा, जोपर्यंत तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र तुम्ही दाखवणार नाही तोपर्यंत जरी तुम्हाला जॉईनिंग मिळाली तरी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं मानधन देणार नाही आणि त्या पुढचं वेतन सुद्धा देणार नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांनी एसटी उमेदवार आहेत आणि त्यांचं इथे फॉर्म अप्लाय करताना त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे परंतु जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी काय करा, फॉर्म भरा परंतु तुमचं जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर तुम्ही अवेलेबल करून घ्या. 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा मिळून जातं जर तुम्ही जास्त तुमचा प्रयत्न केला त्याकरिता, तर तुम्ही हे प्रयत्न करून जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून यासाठी अप्लाय करा, कारण एसटी जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता ही सुवर्ण संधी आहे आणि इथे सर्व जे जागा रिक्त आहे तिथे तुम्हाला जॉईनिंग होण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि तुमच्या आयुष्यातील महत्वपूर्ण वळण देणारी ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आता येथील एक महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की विवाहित महिलेला अर्ज करायचा असेल तर त्यांनी कोणत्या नावाने करायचा, तर विवाहित महिलेने या म्हणजे ज्या एसटी कॅटेगरीच्या महिला आहेत आणि त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आपल्या माहेरच्या नावाने अर्ज अप्लाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचारलेल्या जवळपास सर्व प्रश्नांची मी उत्तरे या व्हिडिओमध्ये एकत्रितरित्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या व्यतिरिक्त समजा जरी माझे काही मुद्दे राहिले असतील आणि तुम्हाला त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण हवं असेल तर ह्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की नोंदवा, ते मी लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल.
आणि त्याचबरोबर बऱ्याच उमेदवारांनी शिक्षक भरतीवर आधारित सुद्धा प्रश्नही विचारलेले आहेत. मी ते या भागात समाविष्ट केले नाही, कारण आदिवासी विकास विभाग असं टॅगिंग आपण केलेलं आहे, त्या अनुषंगानेच हे निर्माण केलेत आपण प्रश्नात. आणि त्याकरिता आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, जे शिक्षक भरतीकरिता ज्या उमेदवारांच्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा, आणि त्याचा भाग 3 सुद्धा आपण लवकरात लवकर प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या असलेल्या अडचणी, अजून जर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता. त्या मी एकत्रितरित्या तुम्हाला एक कॉम्पॅक्ट नेम व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल, जो मॅक्सिमम विद्यार्थ्यांना अडचणी आहे त्या संदर्भात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही